आता पाहूयात मोठी ब्रेकिंग न्यूज. सातारा लोकसभा मतदारसंघासंदर्भाची ही ब्रेकिंग न्यूज आहे. आत्ताची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे सातारा शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. आगामी सातारा लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारीसंदर्भात पुरुषोत्तम जाधव यांनी शरद पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केलेली आहे. आत्ताची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. सातारामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याबाबत चर्चा होती, मात्र अचानक पुरुषोत्तम जाधव यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळं महाविकास आघाडीची उमेदवारी मागण्यासाठी पुरुषोत्तम जाधव हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी गेले होते. माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांची भेट घेतली. खरं तर 83 वर्षाचा योद्धा, कुस्तीवर प्रेम करणारा योद्धा, आणि मी पण कुस्तीवर प्रेम करणार आहे, आणि त्यामुळं सध्या जे वातावरण आहे देशामध्ये त्या दृष्टीने हिंदकेसरी घेण्याचा विचार आहे, त्या दृष्टीने साहेबांची भेट घेतली. हो, मी इच्छुक आहे. मी 2 वेळा लोकसभा लढलेलो आहे. 2009 मी सेना भाजपचा उमेदवार म्हणून लढलोय. 2014 मी अपक्ष लढलेलो आहे. त्यावेळी नरेंद्र मोदी साहेबांच्या लाटणीमध्ये मला देशातील 2 क्रमांकाची मतं मिळालेली आहे. 19 देखील मी फॉर्म भरला होता, परंतु मला त्यावेळी थांबवण्यात आलं. मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, आणि त्यामुळं सातारा जिल्हा विकासापासून वंचित आहे असं माझं म्हणणं आहे. सर्वसामान्यांच्या व्यथा सोडवण्यासाठी मला असं वाटतं की मला तिकीट मिळालं पाहिजे, आणि त्या दृष्टीने मी सर्वच नेत्यांची भेटी घेतलेल्या आहेत. तरी देखील ते सत्तेमध्ये नव्हते, त्यामुळे अनेक प्रश्न आहेत ना, जे तळागाळातले प्रश्न आहेत, ते प्रश्न जर सोडवायचे असतील तर मला असं वाटतं की सर्वसामान्यांच्या वतीने मी उतरलो पाहिजे, आणि त्या दृष्टीने माझ्या गाठी भेटी चालू आहेत. मला असं वाटतं की कोणतरी मला नक्की उमेदवारी दे. हा, मग जो तो आपापल्या नेत्यांना भेटत असतो, मी देखील माझ्या सर्व युतीच्या नेत्यांना मी भेटलेलो आहे. मी देवेंद्रजींना भेटलोय, मी अजितदादांना भेटलोय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं तर मी काम करतो. सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. शरद पवार देखील आमच्याच जिल्ह्याचे आहेत, आणि सातत्याने क्रांती करणारी ही सगळी मंडळी आहेत. म्हणजे आमचे एकनाथभाई देखील क्रांतिकारकच आहेत, शरद पवार देखील क्रांतिकारक आहेत, आणि त्यामुळे मला असं वाटतं की ती संधी क्रांती करण्याची मला मिळेल. हे बघा, दावा म्हणण्यापेक्षा मला एकच कळतं की सर्वसामान्य